दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. 32 वर्षांच्या तरुणाला राज्य सरकार घाबरलं हेच यातून दिसून येतंय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. टायगर अभी जिंदा आहे असंही आदित्य यांनी म्हटलं आणि जनताच आता खोके सरकार म्हणू लागलंय असंही म्हटलं. आज आपण बघितलं असेल सर्वांनी सकाळपासून पायऱ्यांवर आम्ही जेव्हा बसलेलो तेव्हा भूखंडचं श्रीखंड जसं ह्या घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांनी जी घटना बाहेर त्यांनी स्वतःहून खाल्लेलं होतं तेच आम्ही इथे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. एकंदरच मी तरी 2.5 वर्षात पहिल्यांदा बघितलं आहे की सत्ताधारी पक्ष आणि अनेक माझ्यासोबत सिनियर जे मंडळी आहेत दिग्गज नेते आहेत ते देखील आज थोडे शॉकमध्ये होते की पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष पहिलं तर पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजी करतो त्यानंतर वेलमध्ये उतरून आंदोलन करतात स्वतःच हाऊस बंद करण्याचा प्रयत्न करतात. मूळ गोष्ट हीच आहे की जो घोटाळा जे गैरवर्तन आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही आपल्या समोर आणलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणलेलं आहे ते ह्या हाऊसमध्ये येऊ नये म्हणूनच सकाळपासून आपण बघताय की सत्ताधारी पक्ष म्हणजे गद्दार गट आणि भाजपा हे दोन्ही एकत्र मिळून हाऊस सतत तहकूब करण्याचा 10-10 मिनिटांनी मग त्यांच्याच बाजूच्या लोकांना बोलू द्यायचा हा प्रयत्न सुरू आहे. तरी देखील जो काही घोटाळा आहे जे गैरवर्तन आहे ते आम्ही तुमच्या समोर आणलेलंच आहे. पण आज दुसरी जी धक्कादायक गोष्ट झाली ती म्हणजे जयंत पाटील साहेबांना जसं आज सस्पेंड केलं गेलं निलंबित झाले असते तो जो शब्दाचा उपयोग केला त्यांनी निर्लज्जपणा आता हा मला देखील आठवतं जेव्हा मी मागच्या अधिवेशनात बोललो होतो मला हा शब्द मागे घ्यायला लावला होता जेव्हा मी बोललो आम्हाला सर्वांना लाज वाटली पाहिजे की आदिवासी समाजाची जी हालत आहे 70 वर्षानंतर 75 वर्षानंतर राजकीय समाज म्हणून आम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून जर आम्ही असे शब्द जे असे थोडे सभ्य शब्द आहेत ते हाऊसमध्ये वापरू शकलो नाही तर मग अजून या सरकारचं जे काही वर्तन सुरू आहे जसं काही आमच्याशी वागणूक सुरू आहे सकाळपासून बोलू नाही देणं मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर बोलायचं नाही कर्नाटका सीमाप्रश्नावर बोलायचं नाही कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रावर बोलू द्यायचं नाही गेलेले प्रकल्प ह्याच्यावर बोलू द्यायचं नाही जर आमचा आवाजच बंद करणार असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान विधिमंडळाचा जो अपमान महात्मा फुलेंचा अपमान जो राज्यपालांनी केला आहे ह्याच्यावर बोलायचं नाही तर मग आम्ही नक्की बोलायचं तरी कुठे आणि कसं. बरं एका बाजूला जसं पाटील साहेबांना आज त्यांनी न्याय की अन्याय हे आपण ठरवायचं आहे निर्लज्ज शब्द वापरला म्हणून दिला तसंच दुसऱ्या बाजूला या राज्याचे कृषी गद्दार मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंसाठी जे शब्द वापरले एकदा नाही तर काही काही चॅनल्सवर 6 वेळा वापरले काही काही ठिकाणी 2-3 वापरले त्या शब्दासाठी कुठेही कोणी काही काढी मात्र बोललं नाही. खरं तर असे शब्द बोलल्यानंतर पश्चाताप होतो आपण शब्द लगेच मागे घेतो. आज स्वतः आमचे नेते अजित पवार साहेबांनी उठून दिलगिरी व्यक्त केली जयंत पाटील साहेबांनी दिलगिरी उठून व्यक्त केली तरी देखील निर्लज्ज हा शब्द त्यांची जशी वागणूक आहे सत्ताधारी पक्षांची ती तशीच आणि ती आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. पण दुसऱ्या बाजूला ह्या कृषीमंत्र्यांनी एका मिनिटासाठी बाजूला ठेवा की सुप्रियाताई ह्या राष्ट्रवादीच्या खासदार आहेत एका मिनिटाला बाजूला ठेवा की त्या महिला खासदार आहेत एका मिनिटाला बाजूला ठेवा या कुठच्या पक्षाच्या नेत्या आहेत पण परत परत तोच शब्द टीव्हीवर जाऊन बोलणं हे किती सभ्यपणाचं काही दिसतं याच्यातून. आणि मग हे चालू असताना आपल्याला आठवत असेल दुसरे गद्दार आमदार त्यांनी तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला त्यांच्यावर आर्म्स ॲक्टची केस दाखल झाली आहे पण तिथे देखील पुढे कारवाई काही झालेली नाही आहे. मुळात सांगण्याचा हेतू हाच आहे की जो काही अन्याय नुसतं आमच्यावर नाही तर महाराष्ट्राच्या जनतेवर होत आहे सतत आम्ही सीमाप्रश्नावर प्रश्न उचलण्याचा प्रयत्न करत आहोत राज्यपालांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करत आहोत पण हे सगळे जे सत्ताधारी लोक आहेत ते राज्यपालांचं वाचवण्याच्या मागे लागलेले आहेत घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या काही गोष्टी हाऊसच्या रेकॉर्डवर येऊ नये म्हणून स्वतः गोंधळ घालून पहिल्यांदा कदाचित असं झालं असेल की सत्ताधाऱ्यांनी हाऊस एकदा नाही तर 3 की 4 वेळा बंद पाडलेलं आहे. आम्ही ह्या गोष्टीचा धिक्कार करतो तरी देखील प्रत्येकी जे गैरवर्तन आहे ते लोकांसमोर घेऊन जाण्याचं आज आम्ही ठरवलेलं आहे आणि ते करत राहू. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.